ह्याला झाडाचा रोज केअर पडतो बाई, रोज डोक्याला ताण आहे. हे झाड नाही तर नसायलाच पाहिजे. आणि मग ऑक्सिजन कशाचा घेशील का? बाकीचे झाड नाहीत काय? बाकी जवळ एक काय? आणि तू एवढ्या कमजोर बुद्धीशी की बाकीचे झाड तुला ऑक्सिजन कसा देतील? काही का असायला पण हे झाड इथं नसायलाच पाहिजे. हे झाड इथं नसायला पाहिजे, मग हे झाड कुठं पाहिजे बाई? इथं एक लेवून लागते बाई, त्याकरता झाडच असायला पाहिजे. मग जाऊन उचलून घेऊन ये ना, इथं लावा पाठीमाग तुझ्या, म्हणजे ऊन लागायचं नाही. लवून पडले बाबा, लवून लागायला लागले हा ना. सकाळी लवकर जायला पाहिजे रानात. हो काय झालं ना, बिलकुल मूड नाही बघा रानात यायचं. मग मी एकटा जाऊ काय? खरंच ना, मला काहीच काम बी करू वाटत नाही, काहीच नाही. सकाळपासून मूडच ना माझा असे. हा ना, खाऊ तू वाटत असेल ना? नाही ना, जेवण पण नाही केलं मी आज, काहीच करू वाटत नाही. काय झालं बाबा इतका तुझा मूड खराब व्हायला? काय माहिती. ऐका ना, आपण उद्या जाऊ ना राहणार. नाही नाही, ते आपलं आता खुरपायचं राहिले म्हण, मग उद्या जाऊत ना. नाही नाही, चल आजच जावं लागेल बाबा, खुरपायचं लय मोठं. ऐका ना, आपण उद्या जाऊ ना. अगं गपला का, उद्या जाऊ, सगळा भुईमुग राहिला खुरपायचा व्हायलाच. ऐका की, उद्या जाऊ ना. अगं बाई, सगळा भुईमुग आपला खुरपायचा राहिलाय आणि तू म्हणते उद्या जाऊ, तुझ्या मूडला असं काय होतं अचानकच? हा काय माहिती काय झालंय, म्हणून तुम्हाला म्हणते उद्या जाऊ ना. काय नाटक करावं बरं, नाटकच करावं. काय म्हणते मी? थांब फोन आलाय. हॅलो, अरे बोल ना. अरे हा ना, मी तिकडेच येणार होतो दुपारून. हो ना, अरे मला माहिती तुझी कंदुरी आहे, मी तुझ्या कंदुरीसाठीच येणार होतो आम्ही जोडीनं. हो बाबा, तिला पण घेऊन येणार होतो मी कंदुरीला. पण ऐक ना, विषय असा झालाय की तिचा मूडच नाही आज, कशातच मूड नाही तिचा आज. आणि इकडे बघ, मी माझ्या बायकोच्या पुढे नाही जाऊ शकत, मी तिचं मन नाही मोडू शकत, त्यामुळे सॉरी बरं का, पण एवढी बार मी नाही येऊ शकत. हा पुढला येस नक्की येईन. हो हो नक्की येईन, ठेवू कर. चल चल, उगाच म्हणले बाई मी ह्यांना मोड नाही माझा, चांगली कंदुरी खायला भेटली असती. ओ अरे चल ना, काय एकटाच खुरपू का सगळं वावर? काय चल बस ना खुरपायला. हे मला येत नाही खुरपता. तुला येत नाही खुरपायला? नाही येत मला खुरपा. मी एकटा खुरपू सगळं वावर. मिशन घ्या ना कर दे. आणि ही मशीन कशाला आणली? ही मशीन खुरपायसाठी तर आणली ना. मी काय खुरपायला आले काय? मग आता वावरातले काम करावं लागतात, घरातले काम करावं, सगळेच काम करावं लागतात. ह्याच्यासाठी लग्न केलं काय खुरपायला? ह्याच्यासाठी नाही केलं, पण हे त्याच्यामध्ये येतं ना खुरपणं वगैरे, बाकीचे शेतातल्या कामात येतात ना कामं सगळे. काय करायचं माझ्या बाबा, पण ह्याच्यासाठी नाही पाठवलं मला खुरपायला. नाही कशासाठी पाठवले? कशासाठी पाठवले मला? मी हाय म्हणून टिकले इथं, एवढं मोठं काम करते मी, दुसऱ्या असतात लगेच गेले असते. एवढं मोठं काम सांगतात तुम्ही. हे जगातल्या सगळ्या बायाचा हेवढा डायलॉग असतो. हो ह्याच डायलॉग असतो. खुरपी थे बरं, आता फायनल विचारतोय, खुरपते का तू? नाही दुसरं काही काम असत केलं असतं मी, हे खुरपी येत नाही मला. असंय का? मग चालते, येतोच मी, आलोच मी. आता कसं बोलून गार केलं, आता सांगते ना का मला दुसरं काही काम? एक त्या रानामध्ये मला खुरपिता येत नाही, एक त्या रानात दुसरं काही काम पण नाही. आता कस काय खायलं ते? हे काय? हे टिकाव आणि हे खोर कशाला? हे आपल्याला ना आम्हाला खड्डे खांदायचे, तर आपल्याला आंबे लावायचे. तर मिशन लावा. हे दर खोर काय? मिशन लावा. मशीन 10-12 खड्ड्याला मशीन लावा परवडते का? हा काही का करीन ते मिशन लावा, मला येत नाही असलं खड्डे खड्डे बोलता. परवडत नाही 10-12 खड्ड्याला, 10-12 खड्ड्याला कशी मशीन लावायची? हा मला माहिती पण तुम्हाला ह्याच्यासाठी मला लग्न करून दिले का? अगं मग आपलंच वावर ना, आपण का लोकांचे तर बोलायला जातोत काय? हे वावर आपलंच आहे ना. नाही नाही मला नाही असलं काम जमत नाही, मला नाही जमत. नाही जमत. मग काय करायचं? मी आहे म्हणून तुमच्या सोबत लग्न केलं, नाही तर दुसरं कोणी केलं बी नसतं. एवढं काम सांगत तुम्ही खरं? हो खरं लका तुझ्या, तू आहे म्हणून तू माझ्या बरोबर लग्न केलं, तर माझं कुठं लग्न झालं असतं.
पप्पा दुसरं लग्न केलं लवकर वहिनी सांगावं लागेल राव. वहिनी वहिनी काय करता? काय भाऊजी काय नाही लाकडं मोडते. ते बाप्पा लग्न केलं दुसरं. काय बाप्पानी लग्न केलं दुसरं? राहू दे भाऊजी काय बी असते कुठं. खरं म्हणा वहिनी. हा राहू दे माझ्या माय बाप लग्न करून दिले म्हणून त्यांचं लग्न झालंय. ह्या रामायणामुळं दुसरं लग्न केलंय. तुम्हाला खोट वाटतंय ना मी चाललोय राणात. तुम्ही बघा ते मारुतीच्या पुढं पोरण ते थांबले. वहिनी मी खरं नाही सांगत. तुम्ही डायरेक्ट जा आणि त्या मंदिरापाशी बघा. मी चाललोय राहणार जायचंय मला. जा तुम्ही मी चाललोय राहणार. नाही खरंच केलं असेल का लग्न? खरंच लग्न केलं असेल का? नाही मला तर काही सुधार नाही. ऐक ना आपण गेलो पण बसू थोडं. का ऐक ना बसू गडी बरं थोडस. काय झालंय नेमकं पण? हा काय झालं? अरे काय नाही एक जणाकडं एक जण असं येडे ते माझ्या माग लागलेले. काय करू? काय नाही बस गडी बरं फक्त 2 मिनिट. बरं ठीक आहे. हा बस तू नको बघ. तू नको बघ. तू इकडे बघ इकडे बघ इकडे. शोधू मी यांना. कुठे शोधू मी यांना? आता नाक गाव भर शोधलं. बाई हे तर घरीच आहेत. हे कशाचे काय करते? काय कुठं होतात? कुठं आहे का? इथंच आहे. इथंच आहेत का? मी आख गावभर शोधलं तुम्हाला. आख गावभर कशाला शोधलं तुम्हाला? कुठं होतात मग हेच म्हणते मी. वय हा मी जादू शिकायला गेलतो. जादू? आणि तुम्ही हो शिकलात का मग? हो करो बरं जादू मग. खर? हा खर जादू करू. हो करा. डोळे जाग बरं. बर उघडो का? थांब 2 मिनिट. उघडो का? थांब 2 मिनिट. उघडो का? उघड. ही कोण आहे? बायको. आम्ही आहे की? मग तू पहिली बायको आहे ना. असं कस? एकटी कोण आहे? ही बायको दुसरी बायको. तुम्ही असं कस काय केलं? असं काय केलंय? ही कोण आहे? दुकास काय बसले उठ गया इथून. ए माझं घर आहे. हे घर माझं पण आहे. काय का लग्न करून आणलंय मी मला घरामध्ये. काय लग्न? काय पण कस बायको आहे ती? काय नाही बायको बायको. मी आहे बायको. ए मी पण बायको त्यांची. काय आता काय नाही बायको बायको. जा तू तुझं. ए तू ऐक ती बायको तू बायको ती म्हणते का तू जा. तू नाही म्हणत जा. तू कस काय म्हणते तिला जा. नाही तू 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 निघ. तू ए तू निघ. चल आपल्या घरात चल. तिच्या नको नादी लागू. इकडे ना ऐक. काय तिला आपण जाऊ. तिला काय तिला आपण जाऊ. काय करायचं त्यासाठी? त्यासाठी बाई आपण प्रेमाने बोलू. नाटक करू खोट खोट सगळं असं चालते. मी काय करते? मी झाडते. तुम्ही काय करायचं? माझ्यासोबत झाडू लागायचं मला प्रेमाने. चालते दाजी झाड. चल मी झाडू लागतो तुला. मला झाडू लागतं. तुम्ही बाबा की इकडे बी सगळा पडलाय. सोड मी झाडते. नाही झाडते मी. आऊ झाडू ना आपण. ऐक ना जाय की ऐक जाय घरात. जाय ना झाडू ना. नाही मी झाडते ना. ऐक ना लेकर झालाय कशाने झाडते तू? नाही नाही झाडते मी.
मला काय झाडच बघ झाडाचा लेकर पडतोय पडू दे काय नाही झाडती झाडती ना हो झाडे हो लावलो नाही काय नाही गेट उघडे ठेवले कुठे गेलो या दोघी कोणी तो भांडे घासती तो भांडे घासती होय आला तुम्ही हो या ना मी काय मदत करू तुला आता नाही मी बसतो का पाहणी जाऊ देता हे जाण्याला मदत मला करता आली आता इथं कशी इथं नाही मदत करता यायची मला उठ उठ मी असते उठ काय करत अगं मी बस बसून जा असते ना नाही नाही उठ ए उठ ग का उठके काय झालंय असू दे ना नाही जाय घर का मी गसते चांगली घासत होती ती घासून देशील तिला भांडे नाही घासते मी बी घासते अगं ऊन लागते मरणाच कुठे घासते तू भांडे नाही काय नाही होत मला मला नाही लागत नाही लागत नाही लागत घासे नाही तर मग जाड आणायचं पाहिजे नाही नाही त्याला दोन पाहिले आणली बरं का मका मला वाटते भागा नाही एवढ्यात फेरावं लागलं एवढं ट्रॅक्टरवर फोन करणार आणि वावर बी खुरपायचं राहिले सगळं मग वाटतं जवळ आता शिराळ पडलेले ऊन लागा नाही कुठे गेले या सायली सायली अय सायली काय हो काय म्हणता आपल्या वावरात जायचंय पडदिशी उरक जायचं आपल्याला हा नाही मला यायचं का आता का ऊन बिन लागत नाही काय झालं तुला नको मला यायचं नाही यायचं जम यायच नाही का तुला नाकच पळायली पाहिजेस तू प्रिया ओ तू इकडे हा ये ना इकडे आले आता बघू कशी माग येत नाही बोला ना आपल्याला जायची वावरात आता राणा जायची आपल्याला चालेल किती ना हो तुम्ही म्हणाल तर कुठे पण यायला तयार आहे नाही कुठे पण नको खुरपाय चल ब्राईक ठीक आहे उरक पडदिशी आहे का नाही आणि लगेच चल हो चालेल मला पण यायचं कुठं राणात कशाला आम्ही चाललोय ना तुमच्या आम्ही आता हा आम्ही दोघं चाललो तू कशाला येते ना नाही मला पण यायचंय पण घरीच थांब नाही नाही मला पण यायचंय ऊन बिन लागतंय काय विळी पडची घरी नाही नाही चला 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 कुठं राणात वर तोंड करून तिकडे चला कुठे खुरपय विरपय काय असत नसतं पाठी घे चला घ्या मी मला पण यायचं मी घेते ना तुम्ही कशाला काळजी करता सरा हा ना पडदिशी असं आपल्याला खुरपून टाकायचं बरं का सगळं वावर हा चालतंय की काय अडचण नाही हो ना भूमिगाला पाणी कधी द्यायचं आता ही काय आता खुरपा झालं द्यायचं ना त्यामुळे तर आपण खुरपा आलोच ना हा तेवढं आहे हो ठेवली का तिथं हो तिथं बरं आहे ना पाठीला पाठी ठेवू ना तिथंच पाठी राहू दे ठेव तिथं चला लवकर पाथाव या आज काय करायचंय हे काय आता खुरपायचे आपल्याला इथंच खुरपायचे का हो इथंच खुरपायचे ना कुठं खुरपाव दुसरं बसेल ना आपलंच होय ना खुरपायला तुम्ही इकडे बसा ना दे अरे तिकडं होय की उठी खुरपायचं ना बाजू उठ लोक बघा ना अरे बसा ना बस ना तू तिकडं होय ना तिकडं उठ गी ग उठ लवकर हो जाऊ तिकडं उठके अरे बस ना पलीकडून नाही मला तिथे बसायचं कुठं तुमच्या माया बशी उठ लोक तिकडे बस जागा ना बस की तिकडे पण जागा आहे तिकडे तिकडे जा बस पलीकडे बस ओ काय बस 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 आणि आता खुरपे हाताने कालच्या ही काय इथं पाथावच खुरपे ना आणि खुरप आणि दिली मी दाखवले
नीट खुरप बर का जरा आता माझे ना कोण काकरेल तुझ्या काकरेला खुरप ना चल मला इथे खुरप चला आले मला ताज खुरपून द्यायचा करण्याकडे आले असं खुरपायचं असणीकडे बरं ऐक ना आपण काय करू दोन दोन काकरा पकडू आणि आपापल्या काकरा अशा पटापट खुरपायच्या स्पर्धा आपण खुरपायची कोण फास्ट खुरपते बघू हा मला खुरपत येत नाही ना नाही मग खुरप ना पटापटा तुला काय झालं स्पर्धेत कसं असतं एकदा पार्टिसिपेट केलं स्पर्धेत पटापटा खुरपावं लागतं ये पड़ा पड़ा पुड़ो ले दोग हसत हसत खुरपाय लागते ले ये बघा ले तिच्याकर है का ना पडता लागते मला काय कशी समजलं काय नाही मी भ्यांच्या डोळ्यांच्या पुढे जात असते राकेश बिकेश घुसला काही अंगात लोज खुरपा लावली फास्ट चालली हा ना गटाला बी आता काय लुकट आलाय बाबा मला तर वैतग आलाय खुरपायचं आता आता मला आरामच करावं थोडा मला किती वाटतं दार हा सुटले बाई चांगलं वाटतंय आता जरा झाली बाई माझी पात ओ काय करता काय नाही झाली की माझी पूर्ण बात खूप जरा खाना खाना सगळी पात झाली अमोल सगळी झाली तिला कशाला बस होता खुरपा लाव की खुरप आपली पात लाव आता हो खुरपा जरा पटापटा दुसरी पात घेऊन काय नाही माझी झाली पूर्ण नाही अवघड झालं आता मी खुरपायचं झाले मग तहान लागली बाबा पण तहान लागली तुला लागली तहान लागली गाजर आणती का पाणी पिऊ आपण तिला सांगा की तिने आणली की आता नाही मग मी आता नाही आणली आता तू आण ना मी कमून आणू कमून आणू त्यांना पाणी प्यायचं जा पाणी आणतो मग तुला नाही काळजी तर आणखी उठकी मला काळजी आहे म्हणून तर घरापासून इथपर्यंत पाणी आणलेलं मी मग आता मी जाय ना आणाल मग तुला काय रोज उठला काय नाही तुला उठू दे ना उठ ना आण स्वतः हे जा तू आण जा जा ये घेऊन जा जा ना तिला सांगितलंस का बिघडलास का तुम्हाला तिने आणली घरापासून जा ये घेऊन कुठं खूप हरत येत बसू सावलीला काम मला सांगते तिला बसवलं ऐकतो कशाला आणली काय माहिती जायला बी अगदाची नाही तू काम करशील राणा तू चांगलं काम करतो मला पहिले पण येत होत ना सगळंच काम करते गच चेक करते वायरातलं करते पाणी बर पाणी देतेस का तिने दिलं तर काय होणार आहे का नाही तुझ्या हाताने दे ना पाणी देतेस का निघतोय गेला सातच्या दिवस निघतोय थांबा जरा तुला
मला जाय की तिकड मीना फेकून देईन मी पाणी ओ तुम्ही दे मला पाणी येदी पाणी हिला देणार का तू घे हातात दूर खबर पटापट आपलं सगळं वावर उकडले खुरपायचे सगळं चला चला उठा उठा पटापट खुरपे कुठे आप आपले शस्त्र आप आपले घेऊन चला लागा तयारी चला 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 पर तुम्ही पाच धरा मी थोडं बसतो आरामच करतो थोडा मला जरा कस तरी होते आता दे तू झुकतो मी बसतो जरा करतो आराम माझी उगा बेजारी व्हायला लागली काय हो मी काय म्हणते पाणी प्या ना अजून का ना ग नाही नाही पाणी मी आता पेलो की पाणी हो का मग तिला बघ ना जाते का अरे मग लग्न केलं तिच्या बरोबर ती काय अशी लावायला आणली होई वापस केलं की बरं मी राहण्यातलं काम राणातलं काम केलं ती नाही घरी वावरातलं काम ती करती तू करती आता उलट फास्ट का राणातलं काम होईल काय का नाही मी बायको आहे का ती बायको आहे तुमची तू बायको आहे ती बायको आहे ते नाही मीच आहे मग तू बायको आहे ना ती बायको आहे ना नाही नाही मीच आहे फक्त अरे बाबा तू पहिली ती दुसरी नाही एक शेवटची मीच आहे तुला पाठवा कुठं तिच्या तिच्या घरी कशी घरी जाईल ऐका ना आज असते का बरं कुठं इतकं लग्न केलं इतकं मोठा खर्च केलाय ना आता ती कशी जाईल वापस खरंच लग्न केले मग आता त्या दिवशी तू आता खोटं खोटं लागलं काय लग्न खरंच लग्न केले मी लोकांना एक एक भेटा ना बायको तुम्ही दोन दोन केले मला तिसरी पण भेटू शकती करू जादू तिसरी बायको नाही नाही राहू दे हा राहू दे मग बरं ऐक आता जातो घर पाहिला बरं ती गेली बाराची वेळ झालं परत ती यायची अजून जा काय तिसरी अगोदरच नीट राहिली असते कशाला मी गेली असते बायको दुसरी आली रोज काय झालं काय नाही मी काय म्हणत होते तिला पाठवा ना कुणाला तुला अरे ती कशी जायची तिने माझ्यासोबत लग्न केले ना ती अशी नाही जाणार आता पाठव की पण पाठवा की तिला आता पाठवले तिला खुरपायला खुरपायला नाही म्हणत मी तिच्या तिच्या घरी जायला तिच्या घरी ती कशी जाईल तुला म्हणलं तू तुझ्या घरी जा मग ती तशीच नाही जाणार ती मी लग्न केलंय तिने माझ्यासोबत सात जन्म सोबत राहायचं आम्ही वचन घेतलं आता त्यामुळे ती जाऊ शकत नाही जा खुरपाल तू अग जा ग बाई आणि तू नीट राहिली असतीस तर कशाला केली असते मी दुसरी बायको नाटक करत होते आधी ऐका की तिला पुढे काय म्हणते तिला पाठवा की कुठे पाठवायच तिला तिला जाऊ तुम तिच्या घरी तिच्या घरी तिचं घर घ्यायचं आहे ना आता नाही जाऊ द्या तिला तिला माझ्यासोबत घर कोणचं झालं आपलंच घर आहे ना तिचं नाही नाही तिला दुसऱ्या घरी कुठं जाईल नाही हो तिला पाठवून द्या की कुठं म्हण तिच्या तिच्या घरी कुठं म्हण तिच्या घरी कसं जाईल तिने आता माझ्यासोबत लग्न केलंय कशी जाईल तिच्या घरी ती नाही तिला काही काही बी कर तिला पाठव तिला पाठवायचं हो मी सगळं काम कर सगळं काम हो सगळं चालते प्रयत्न करू ऐक ऐक तिथं आपण गेलो ना तिच्यापाशी तू तिथं तिच्यापाशी थांबायचं नाही मी तिच्यापाशी थांबतो आणि लगेच हे करतो तिला सांगतो तिला सांगतो की बाई तू जा ठीक आहे ना गोड गोड बोलतो तिला तू डायरेक्ट घरी येऊन जा थांबचे तिथं आमच्यापाशी नाही नाही हा नक्की बोला तू ओके पटापट आता तू काय कर माहिती का डायरेक्ट घरी जा मी बोलतो बरोबर तिला जा बरं पण प्रिया हा बोला ना
मी काय म्हणतो माहिती का, पहिले मी दुसरं लग्न केलंय, आता थोडं मला पश्चाताप झाल्यासारखं वाटतंय बरं का. अरे मग माझ्या पहिल्या बायको उगान नाही केलंय मी, म्हणजे म्हणजे मी दुसरं लग्न नव्हतं करायला पाहिजे. मग ते तुम्हाला अगोदर कळायला पाहिजे होतं ना. हाय ना, मग आता आता कळलंय. पण मी काय म्हणतो आता, आता तू जा ना, तू काय करत जा तुझ्या आई वडिलांच्या घरी. नाही मी नाही जाणार, मला इथे छान वाटतंय, करमतंय मला इथे, मी नाही जाणार. तुला छान वाटतंय पण मला वाटतं बा आता तू जायला पाहिजे. नाही नाही मी नाही जाणार, मला इथे छान वाटत, मस्त वाटत. छान वाटत कशी लावला थोडावच. प्रिया काय तुला जावं लागण आता. मी नाही जमणार, तू नाटक नाही जमणार. रडायला लागली. आधीले वाटायचं लग्न करावं लग्न करावं, आता कळायला लागले लग्न कशाला केले. उगस साधू मोदी टाटा सलमान यांनी उगस लग्न नाही केलं. बोल ना आता काय बरोबर. अरे काय नाही ते असंच ते मशीन वाला नंबर आहे तुझ्याकडे. अरे त्या मशीन वाला दुखतय. काय दुखतय त्याच. टँगड्यावर करून पडलंय. ऍक्सिडेंट झाला काय. नाही बाबा त्याचा मुळ ठस ठस करतोय. पण त्याच मुळ जरी ठस ठस केलं तरी त्याला ऑपरेटर आहे ना मशीन चालवायला. कशाला अरे ते लई मारले आपल्या गावात. एखादा दुसरं मशीन वालाच पाहिजे. पण तू एक काम कर ना, तू त्या शेजारच्या गावातून एक मशीन आण. आणि 10-12 खड्ड्याला परवड का. आता मग करा का उपाय नाही काही. हे लई मारले आणि करायला लागले. असंय का. तुझा विचार जा तुम्ही. अरे हे गेलाय बरं का तत्वज्ञान सांगून. ह्याचं काय जातंय. अरे पण त्याच्या बोलण्यात एक गोष्ट मला जाणवली की प्रत्येक गोष्टीला पर्याय पाहिजे, प्रत्येक गोष्टीला ऑप्शन पाहिजे. आणि जर प्रत्येक गोष्टीला ऑप्शन आहे तर मग एक मजाच वेगळी असती. मला वाटतं बायकोला पण असा एक ऑप्शन पाहिजे. बायकोने बिले वाईट आगली लायबर का. मला तर गाव सोडून पळून जावं वाटले. काय डोकला बाबा. फोन कुणाच आहे तुय. होय मामा. मामान कस काय फोन केलाय. हॅलो हॅलो. हा बोला मामा. काय चाललंय गणू. काय नाही इथं गावातच आहे. बरं चाललंय ना. हो पोरीला पाठवलं तिकडं. आज कोण. प्रियाला. प्रियाला. बर बर. काय विशेष. बस स्टँडवर घेऊन जा तिला. बर बर मामा लगेच जातो. कधी 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 पाठवले तुम्ही. सकाळी. बर चालते जातो मी लगेच घेऊन येतो. चला प्रियाला घेऊन. प्रिया काय दाजी तुम्ही. मी किती कॉल केली तुम्हाला. अगं मी तुला शोध शोध चालतो गावात तिकडे तिकडे. आताच मला मामाचा कॉल आलता. अरे कॉल ही रेंजच नाही ना. काय रे मी किती फोन लावलेत मी सकाळपासून तुम्हाला. आता सुख तुम्ही दिसलेत. बघ आहे का रेंज. नाही ना रेंजच नाही. गावाकडे रेंजच नसते ना. आमच्या गावात जरा प्रॉब्लेम आहे रेंजचा. बरं चल. हो चला चला लय ऊन लागतंय आज. बस घराबर बॅग. हा उचल बर का. ओ दाजी थांबान जरा लेकट आलाय. आता लेकट आला. आता काय घर आपल्या जवळच आहे ना. काय लई लांब नाही. बदलले मी आता. दाजी घर आपलं. तुम्ही एवढी टेन्शन मध्ये कमी दिसायला लागले मगापासून मला. नाही टेन्शन मध्ये. नाही नाही काहीतरी झालंय. काय झालं. काय झालं. काय नेमकं. पण लय वैताग देते मला. तू माझ्या 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 बरोबर तू लग्न करशील का. होती माझी बायको तू. मी हो आता तुमच्यासोबत लग्न करू. हो
तुमचं लग्न नसतं झालं तर खरी खरी नाही खोटी खोटी बायको एकीनीच नको नको केले चल खोटी काय खरी पण होईन ती दाजी तुमची बायको तर लईच लोड मध्ये आली होती हा जाऊ दे उदी मरू दे लोड मध्ये आली तर आली चला आता पुढचा पिक्चर चालू करू चला आईला भाषेच्या गावापासून चाललो आणि त्याला फोन नाही म्हणल्यावर कसं काय जमायचं अतिचे आयले तर रेंजच नाही गेले का लेकर हे सगळे धनु आत मध्ये बघा धनु कुठे गेला असं म्हणजे पोरग कोण आहे कोण आहे मामा मामा ये ना काय चाललंय काय नाही निवांत रवीचा आवाज येत होता कोणी आवाजच दे ना नाही बस ना ते बाहेर गेलेत ना पाणी पिण्या आणते घे मामा पाणी कस काय येणं केलं ते बाजूच्या गावाला गेलो म्हशीचा ठेपा होता तिथं म्हणलं चालता चालता इथं यावं घरी कोणाला भेटावं तुम्हाला भेटून जावा आणि प्रियाला बी घेऊन जावा म्हणलं प्रिया प्रिया नाही माहित तुला कोण प्रिया माझी मुलगी तुमची मुलगी मग किती दिवस झाले इथंच आहे ना तिला 5-6 दिवस झाले असते इकडे आलेली ती इथं हिचं नाही कुणी असं कसं होईल नाही मामा तुमची मुलगी इथं कुठं तर प्रिया तुला माहित नाही होई नाही खरंच नाही माहिती आता इतके दिवस झाले तुमच्या बरोबर राहतील मामा तुमची तर प्रिया माहित नाही पण आमची तर एक प्रिया आहे दुसरीच कोण आहे काय माहिती बोलून दिला प्रिया प्रिया मामा मारा बरं तुम्ही हात प्रिया तुमच्या लग्नाच्या टायमाला ही नव्हती लग्नात पेपर चालू होते तिकडे मुंबईला तिचे तेव्हा तिचं येणं येणं नाही झालं तर तू तर फार साडी ते हो पप्पा ते अशीच सहज घातली होती असं होय मला लग्न बघणं केलं का काय नाही 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 लग्न नाही असंच घातली होती इतके दिवस इथं राहतील तुझी निची ओळख कसं काय नवीन नाही नाही ओळख तर चांगली तिची होते ते ठीक आहे पण आता ओळख इतक्या पाहता 7-8 दिवस झाले निधच आहे ते तुमची ओळख कसं काय नाही ओळख आहे ना तसं काय नाही पप्पा एक काम कर आता उरक वर पट नाही चहा ना आता तिथं जत्रा निघतो गणू आलो सांग मामा आले होते म्हणून मी बोलतो त्याला चांगलं सांगते मी हो अगं बाई ह्यांच असं नाटक होत होय बर बर येऊ दे ह्यांना मी पण बघते अजून ओळखलं नाही काय गड्या प्रिया पप्पा 5 मिनिटं चल 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 बर लवकर उशीर झालाय आधार पडन पुन्हा हो हो चल 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 घेते
बर झालं गेली एकदाची गेली 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 चल बर लय दिवस कर म्हणून घेतला लवकर यायचं चार आता 7-8 दिवस झाले ना मामा तुम्ही काय आलता सकाळची झालं आलो तू वाट बघत कुठे गेलाय काय असं आहे का हा का मी गावात गेलतो जरा बाहेर असं होय कोण इथं होतो गावात असतो बर 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 चालली आता काय करतो आम्ही निघतो थांबा ना चहा पाणी करू नाही आता उशीर झाला लय जातो मामा हा थांबा थोडं नाही आता काय आहे पुढच्या वर्षी नाही आलो काय चहा पाणी करायचं करू चल बरं गाडी बॅग ठेव चल गेली गेली तुला लय समाधान भेटलं असं ना लय आनंदी मी असं ना गेली हे नाटक होत का प्रिया तुमची प्रिया गेली आज नाटक अस एवढं मोठं नाटक केलं तुम्ही नाही नाटक खरं बी होऊ शकत ते खरं होऊ शकत हो नाटक गेली बिचार ते जरी नाटक असलं तर आता खरं होऊ शकत काय खरं होऊ शकत गेली ती वाटायला लागली नाही ती आता गाडीच बसायला लागली ती ती जाते मी अजून माघारी बोलू शकतो तिला खर खर जा बर बोलू खर तू माघारीच नाही बायको म्हणून माघारी बोलीन आता नसती थांबत आता पण नाटक जरी असलं ना ते आता खरंच बायको होईल माझी लय नको हे करू तू राहू द्या काय बोलू का मामा ओ मामा बोला जा बापो बघ अजून पण ग्रीन सिग्नल आहे बोलू माघारी काय नाही काय नाही अजून बोलू शकतो नाही बसा बोलू पुरे नाही ना काय म्हणता काय नाही काय नाही जाताना जरा दम्मा जा बर बर प्राणातली कामं करशील हा मग सगळं 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 करशील ना येड्या नंतर करायचं नाही नाही घरचे राहणारली सगळी हो सगळे सगळे बस बाय प्रिया बाय प्रिया बाय प्रिया म्हणायचं काय गरज होती तुला म्हणायची काय गरज होती मग तू काय म्हणता मी म्हणून माझ्या मामाची पोरगी ना